आणि आता बोलूयात निवडणुकांच्या संदर्भातल्या काही बातम्यांकडे. राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान काल पूर्ण झालं. या टप्प्यात राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघातली टक्केवारी आता हाती आली आहे. राज्यात सरासरी 54.33% इतकं मतदान झालं आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 62.65% इतकं मतदान झालं आहे, तर सगळ्यात कमी मतदान कल्याणमध्ये झालं आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी मागच्या वर्षीपेक्षा घसरली आहे. तिकडे मुंबईतल्या मतदानावरून उद्धव ठाकरे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत काही ठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पवित्र सुमारे तासभर ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारण नसताना मतदान केंद्रावरील अधिकारी मतदारांना छळत असून निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडून दिरंगाई करण्यात आली असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान मतदान झाल्याशिवाय बाहेर पडू नका, मतदान पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांना सोडू नका असं उद्धव ठाकरे यांनी काल मतदारांना आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केला आहे. पराभवाच्या भीतीनं पछाडलेले हे लोक निवडणूक आयोगाला हाताशी धरतायत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दा म्हणून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत जी लोकं तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी पहाटेचे 5 वाजले मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत, कारण नसताना तुम्हाला छळतायत, तुमची आयडी, तुमची नावं, तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका. झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळतात. अनेक वस्त्या आहेत, त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करेन. दरम्यान पराभवाच्या भीतीनं उद्धव ठाकरे यांचं रडगाणं सुरू झाल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट एक्सवर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर असं म्हटलंय, मुंबईत संथगतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली होती, मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं रडगाणं सुरू केलं आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदींवर आरोप करणं सुरू केलं आहे. 4 जून नंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आत्ताच तयार करत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्यासुद्धा दिल्या जात आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सत्ताधारी भाजपवर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा दिशाभूल करणारे आरोप केल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय. हे आचारसंहितेचं उल्लंघन असून यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.